लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कोरोनाच्या महामारीमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन केलेलं आहे। या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये माथाडी कामगारांना समाविष्ट करून घेण्यात यावं ही कालही मुख्यमंत्र्यांच्या कामगार नेत्यांच्या मीटिंगमध्ये आम्ही विनंती केली होती। आज सकाळी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणारे आमचे काही मापाडी आहेत, या मापाड्यांना सांडपाडा पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी अडवलं। त्यांनी सांगितलं की तुम्ही माथाडी कामगार अत्यावश्यक सेवेमध्ये अजून तुमचा GR आलेला नाही आहे, तुम्हाला प्रवास करता येणार नाही। मी कालही मुख्यमंत्र्यांना तेच सांगत होतो की तुम्ही गांभीर्याने घ्या, उगीचच लोकांना अन्नधान्य मिळालं पाहिजे, फळ मिळालं पाहिजे, परंतु माथाडी कामगार कसा प्रवास करणार ह्याच्याबद्दलची ताबडतोब नियमावली जाहीर करा। मी मुद्दामून हे फेसबुक लाईव्ह करतोय कारण काल मुख्यमंत्र्यांना आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करायचं ठरवलं होतं, परंतु राज्य सरकारकडनं योग्य सूचना रेल्वे पोलिसांना मिळाली नाही,
रेल्वे प्रशासनाला मिळाली नाही म्हणून रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी माथाडी कामगार आणि मापाड्यांना या ठिकाणी अडवलेलं आहे। मी तुम्हा सर्वांना मुद्दामून फेसबुक लाईव्ह यासाठी सगळं करणार आहे की मुख्यमंत्र्यांना मी जाणीव करून देतो की जर या संदर्भामध्ये तुम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला नाही तर माथाडी कामगार कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही सगळ्या बंद ठेवू, कारण इथं पोलिसांच्या काठ्या मी तुम्हाला दाखवतो हे बघा, आम्ही पोलिसांच्या काठ्या खायला मोकळे नाही, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर भांडायला पण मोकळे नाही। टी सी त्यांचं काम करते आहेत, परंतु जर माथाडी कामगार तोलणार महिला पाल्यावाल्या जर रेल्वेमध्ये प्रवास करू दिला नाही तर मग आम्ही पदरचे पैसे कसे खर्च करणार? मोजून 200 ते 300 रुपये दिवसाला कमवणारा कामगार या ठिकाणी स्वतःच्या वाहनाने प्रवास करू शकत नाही। म्हणून आता पोलिसांशी पण माझी चर्चा आहे, पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी येतात, रेल्वे अधिकाऱ्यांची पण मी बोलणार आहे आणि इथे खाली बसलेले जे आमचे मापाडी आहे ज्यांना अडवलं गेले त्यांना पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की कशा प्रकारे त्यांची अडचण निर्माण झाली, काय झालं जरा समजावून सांगा। जरा मोठ्यानं बोल, अरे मोठ्यानं बोल ना बाबा। मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर राज्याचे प्रधान सचिव कामगार मंत्री, कृपया करून तुम्हाला मी माझी ही जी फेसबुक ची जी लिंक आहे ती मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही हे गांभीर्याने घ्या। कृपया करून संध्याकाळपर्यंत अत्यावश्यक सेवेमध्ये नोंदित माथाडी कामगार, साफसफाई करणारे आमचे माथाडी कामगार, मापाडी वारणार बाजार समितीचे कर्मचारी, त्याचबरोबर माथाडी बोर्डाचे कर्मचारी यांना रेल्वेमधून आणि बसमधून त्या ठिकाणी प्रवास करण्याचं प्रमाण नोटिफिकेशन आपण त्या ठिकाणी काढावं, अन्यथा उद्या सकाळपासून एकही भाजीचा ट्रक खाली होणार नाही, एकही अन्नधान्याचा ट्रक उद्या मार्केटमध्ये खाली होणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे जाहीर सांगतो। मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर आमचे राज्याचे प्रधान सचिव आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्या ठिकाणचे असणारे आमचे पणन मंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, पोलिसांचे अधिकारी येतात त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करतो, परंतु अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याचं काम हे आमच्या राज्य सरकारचं आहे, केंद्राचं नाही। मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब हे गांभीर्य घ्यावं आणि लवकरात लवकर कळवावं ही विनंती। रे सोमनाथ आता आम्ही इकडनं जातोय, परंतु संध्याकाळपर्यंत निर्णय नाही झाला तर
एपीएमसी मार्केट बंद होती, प्लस जे कामगार सगळे इकडे येऊन बसले. आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रधान सचिव कुलकेश साहेब यांनी माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करावं, जेणेकरून बसमध्ये रेल्वेमध्ये हे सगळे कामगार प्रवास करू शकतात, रेल्वेला त्रास नको व्हायला, रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना त्रास नको व्हायला आणि माथाडी कामगारांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. संध्याकाळपर्यंत नोटिफिकेशन काढा किंवा पत्र काढा किंवा रेल्वेला पत्र काढा, प्रश्न मिटेल. नाहीतर उद्यापासून बाजार समिती आम्ही या ठिकाणी सुरू करणार नाही, याची नोंद. आता मी काही मंत्र्यांना भेटायला जातो, त्यांच्या कानावर गोष्ट घालतो, प्रधान सचिवांना एक सांगतो, जर काही झालं नाही तर उद्या सकाळपासून मार्केट बंद राहील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. आज माथाडी कामगारांना आणि मापाड्यांना त्या ठिकाणी सांडपडा रेल्वे स्टेशनमध्ये अडवलं गेलं होतं, कारण राज्य सरकारकडनं कुठेही माथाडी आणि मापाडी किंवा बाजार समितीच्या संघटित असणाऱ्या लोकांनी प्रवास करावं अशा प्रकारचं सूचना दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांची काल मीटिंग झाली, त्याच्यामध्ये मी आव्हान केले की आपण तसं आदेश काढणं गरजेचं आहे, अत्यावश्यक सेवेमध्ये बाजार समितीचे सर्व घटक व माथाडी कामगार यांचा समाविष्ट झाला पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, आपण हा विषय गांभीर्याने घ्यावा एवढीच विनंती करतो, नाहीतर उद्यापासून नवी मुंबई एपीएमसी मार्केट हे सुरू होणार नाही याची आपण त्या ठिकाणी नोंद घ्यावी.